वरती सात षटकार लगावण्याचा विक्रम देखील त्यांनी प्रस्थापित केलाय. पुढचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सहा धावांसाठी योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. बेलवली संघासाठी भारत पाटील साहेबांकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सात धावांसाठी आलेला आणखीन एक मोठा ब्लास्ट. थँक्यू. धावफलक वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 27 धावा 27 रन ऑन स्कोरबोर्ड. अप्रतिम फलंदाजी योगेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अकोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सात धावांसाठी योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड षटकार. थँक्यू. तीन चेंडू वरती तीन षटकार लगावले फलंदाज योगेश पाटील ने. तर 2000 रुपयाचा मानकरी ठरलाय हा फलंदाज. सन्माननीय आदरणीय देवेंद्र मेहर साहेबांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज नक्कीच दिलं जाईल फलंदाज योगेशला. पुढचा चेंडू एकदा अकोटप्प्याचा चेंडू आणखीन एक ब्लास्ट. फलंदाज योगेश पाटीलच्या बॅट मधून सलगचा हा चौथा षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू. धावफलकाला वेगाने आकार येतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 39 धावा 39 रन ऑन स्कोरबोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चार चेंडूवरती चार षटकार आलेत. तर सन्माननीय विश्वनाथ मेहर साहेबांना देखील मी विनंती करतोय या व्यासपीठावरती. पुढचा चेंडू आणखीन एक ब्लास्ट. योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा पाचवा दमदार षटकार. थँक्यू. खराब गोलंदाजी आता मात्र तुषारच्या माध्यमातून पाहायला